समाजावरती या क्लासचा दबदबा आहे, त्याचा प्रभाव आहे। समाजाची दिशा ठरवण्याचं काम जो कोणी जर करत असेल, सत्ताधारी नाही करत, लक्षात घ्या, सत्ताधारी अजिबात करत नाही आहे। समाजाची दिशा ठरवण्याचं जे काम आहे हा साहित्यिकाने विचारवंत करतो, इंटेलेक्ट क्लास करतो, आणि म्हणून ह्या क्लासचं योगदान समाजाला जेवढं आहे तेवढं कोणाचंही नाही आहे। राज्यकर्ते हे फक्त लोकांच्या अभिनिवेश व्यक्त करत असतात, पण लोकांच्या मनामध्ये वातावरण निर्माण करायचं असेल, त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या ऊर्जा निर्माण करायचं जर काम करायचं असेल, कोणी जर करत असेल, तर ते साहित्यिक करतात। काय आहे, तुम्ही बघा ना, आठवून बघा ना, मागचा सगळा इतिहास आठवून बघा ना, त्या सगळ्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा वाईट घडलेलं आहे, जेव्हा जेव्हा देशामध्ये, जेव्हा जेव्हा समाजामध्ये, जेव्हा जेव्हा या वातावरणामध्ये, लोकांमध्ये जेव्हा अवनती निर्माण झालेली आहे, जेव्हा अन्याय वाढलेला आहे, जेव्हा अत्याचार झालेला आहे, राजसत्तेकडून त्याचा गैरवापर झालेला आहे आणि मुस्कटदाबी झालेली आहे, त्या त्यावेळी एक क्लास असा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। त्यांनी कायम सत्तेच्या विरुद्ध, कायम या मनमानीच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे। तो परदेशामध्ये अरिस्टॉटल असेल, त्यांनी उच्चारला असेल, तर भारतातल्या जी काही 12व्या शतकामध्ये जी काही भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये आली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2500 वर्षापूर्वी बुद्धाचा काळ होता। बुद्धाची क्रांती ही ब्राह्मणी व्यवस्था, धर्माधिष्ठित व्यवस्था, वर्ण व्यवस्था ह्या वर्चस्वाला आव्हान देणारी क्रांती होती। बुद्धाची ही क्रांती झालेली आहे आणि बुद्ध नव्हता, लक्षात घ्या, बुद्धांना राजाश्रय मिळालेला आहे बुद्धांच्या विचारांना, पण संतांना राजाश्रय मिळालेला नाही आहे। त्यांच्या विचारांना जर राजाश्रय मिळाला असता तर कदाचित 12व्या 13व्या शतकामध्ये या देशाचं चित्र बदललेलं असतं, बरोबर आहे। परंतु त्यावेळेस त्यांना राजाश्रय मिळालेला नाही, आणि जो काही राजाश्रय जो कोणी आपल्याकडला होता तो काही या व्यवस्थेला, आपल्याला समाज व्यवस्थेला पूरक असलेला तो राजाश्रय नव्हता। आणि ह्याच्यामुळं परकीय आक्रमणांना ही भूमी काबीज करणं इतकं सोपं झालं की पुढचं कामच झालेलं नाही। आणि पुढे काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 12व्या शतकात आलेले जे काही मुस्लिम राज्यकर्ते आहेत, जवळजवळ पुढचे 5 वर्ष त्यांनी संबंध हिंदुस्थान भर काही आपोआप वगळता राज्य केलेलं आहे। आणि त्यांनी तिकडे राज्य केलेलं आहे, तिकडं धर्म आणलेला आहे, दुसरीकडे राज्य व्यवस्था केली, राजा आणि धर्म त्यांनी चालवलेला आहे, आणि ह्यांना बाकीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या काळात। शिवाजी महाराजांचंच राज्य असं आहे या ठिकाणी की ते संतांनी दिलेल्या शिकवणीवर आणि त्यातून निर्माण झालेल्या महाराष्ट्र धर्माचं प्रॉडक्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरं तिसरं काही नाही आहे, हा व्यक्ती नाही आहे, हा विचाराचं एक प्रॉडक्ट आहे। ते संतांनी जो काही विचार दिला, गेल्या 300 ते 400 वर्ष जी भूमी या संतांनी काय सांगितलं, संतांनी त्या संतांनी विचारांनी हे सांगितलं सगळ्यांनी की तुम्ही सगळे एक आहे, यांना यांच्यावर अन्याय करू नका, अत्याचार करू नका, हे सगळे रंजले गांधले एक आहेत, यांना हे सगळे आपले भाऊ आहेत, हे सगळे यांना सन्मानानं वागवा आणि यांच्यावर अन्याय करू नका। वेगवेगळ्या प्रकारचे मग ते साहित्य निर्माण केले, कोणी प्रवचन करत होते, कोणी कीर्तन करत होते, परंतु त्यांचं ऐकण्यासाठी कोणीच नव्हतं। कारण सत्ता, दोन सत्ता होत्या, राजसत्ताही त्यांच्या हातात नव्हती आणि धार्मिक सत्ताही त्यांच्या हातात नव्हती। त्यामुळे संतांचा या ठिकाणी नाही म्हटलं तरी पराभव झालेला आहे। त्यांचा पराभव त्या अर्थानं लौकिक अर्थाने झाला नसला तरी त्यांनी जे काही केलं ते परिवार तयार झाले, त्यातून महाराष्ट्र धर्म पुढे निर्माण झालेला आहे। महाराष्ट्र धर्माचं जो काही प्रॉडक्ट आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे। त्यांचा काळ खऱ्या अर्थानं म्हणूनच छोटस राज्य असलं तरी शिवाजी महाराज मला काय ग्रेट वाटतो, कारण त्यांनी माणुसकीचं, जनतेचं, सगळ्या समुदायाचं रक्षण केलेलं आहे, त्यांच्या मानवीकाचं रक्षण केलेलं आहे। आणि पुढे त्यांचंही पुढे काय झालं त्याचाही मला काही सांगण्याची गरज नाही। पुढं कालांतरानं 100-150 वर्ष नंतर ब्रिटिश आले, सगळे आले। या सगळ्यामध्ये जो काही मला मांडण्याचा विषय एवढाच आहे की जिथं जिथं अन्याय होतात, तिथे जिथे अत्याचार होतात, त्याला विरोध करणारी एक जमात, जी काही बोलणारी जी जमात असते ती समोर येते। बऱ्याच वेळा त्यांना यश मिळत नाही, कारण त्याची वेगवेगळी कारणं असतात, परंतु ती बोलत असतात। ज्यावेळी त्यांचा पराभव जरी झाला असला त्यावेळी तरी त्यांचे विचार हे चिरंतन असतात।